नमस्कार. आज आपण इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलाची गणित शिकण्याची सुरुवात कशी होती हे बघणार आहोत. याला गणित म्हणण्यापेक्षा गणनपूर्व तयारी असेही आपण म्हणू शकतो. गणनपूर्व तयारी म्हणजे काय? तर मुलाने 1, 2 ह्या संख्या शिकण्याच्या अगोदर काही गोष्टी शिकणं गरजेचं असतं की ज्या गोष्टी शिकल्यामुळे पाल्याला गणित समजून घेणं अधिक सोयीचं होतं. ती तयारी म्हणजे गणनपूर्व तयारी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पाल्याची गणनपूर्व तयारी कशी करून घ्यावी. पाल्याला अंक शिकवण्यापूर्वी किंवा अंक शिकत असतानाच गणितातील काही महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट होणं गरजेचं असतं. जसं की 2 वस्तूंमध्ये एखादी वस्तू लहान असते, दुसरी वस्तू त्यापेक्षा मोठी असू शकते. वस्तू लहान मोठ्या असतात. सारख्याच दिसणाऱ्या वस्तू लांब अखूट असू शकतात, उंच मुटके असू शकतात. हे मुलाला समजणं, ह्या संकल्पना स्पष्ट होणं म्हणजेच गणनपूर्व तयारी. ही गणनपूर्व तयारी पाल्याची करून घेत असताना पालकांची किंवा घरातील मोठ्या व्यक्तींची जबाबदारी खूप महत्त्वाची असते. कारण इतर विषय शिकत असताना भाषेचा जास्त प्रश्न येत नाही. आपण घरात बोलत असलेली भाषा मुलांना समजून जाते. पण गणनपूर्व तयारी करत असताना किंवा गणित शिकवत असताना भाषेला खूप महत्त्व आहे. कारण भाषा खूप तोलून मापून व्यवस्थित व थोडीशी वापरावी लागते. जर पाल्याला काय समजून द्यायचं आहे हे स्पष्ट वाक्यात गेलं नाही तर मुलाचा गोंधळ होऊ शकतो व मुलाचा शिकण्याचा प्रवास सोयीस्कर होण्यापेक्षा तो अवघड होऊ शकतो. तर आजच्या या कृतीसंचामध्ये पाल्यासोबत आपण गणनपूर्व तयारी कशी घेऊ शकतो हे सांगितलं आहे. हा कृतीसंच मुलांसोबत घेण्यापूर्वी तुम्ही तो व्यवस्थित एकदा वाचा, समजून घ्या व नंतरच पाल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करा. हा कृतीसंच मुलांसोबत घेत असताना यामध्ये खूप साऱ्या वस्तूंचा तुम्हाला वापर करायचा आहे. चित्रांचा वापर करायचा आहे, व्हिडिओचा वापर करायचा आहे. तर व्हिडिओज तुम्हाला या कृतीसंचामध्येच भेटतील. पण या व्यतिरिक्तचं जे काही सामान आहे, काही चित्र असतील, काही वस्तू असतील, त्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वीच तुमच्यासोबत घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला पाल्याला एकदा घेऊन बसल्यानंतर मध्ये वस्तू जमवजमीसाठीचे अडथळे येणार नाही व तुम्ही सोयीस्करपणे मुलासोबत पाठ कंटिन्यू घेऊ शकता. सोबतच हा कृतीसंच व्यवस्थित वाचा व पाल्यासोबत पाठ घेताना हा कृतीसंच तुमच्या बाजूलाच ठेवा. म्हणजे कृतीसंचामध्ये तुम्हाला प्रश्न दिले आहेत, तुम्ही जसेच्या तसे प्रश्न तुमच्या पाल्याला विचारू शकता व त्याच्याकडनं उत्तर येऊ शकते. हा कृतीसंच घेताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाल्याचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आणि गणितातील प्रश्नांचे उत्तरं देत असताना मुलाला विचार करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठलाही प्रश्न तुम्ही जेव्हा पाल्याला विचाराल तेव्हा त्याला विचार करण्यासाठी पूर्ण वेळ द्या, त्याला बोलू द्या व नंतरच पुढे जा. जर पाल्याला उत्तर देता नाही आलं, त्याला ती गोष्ट समजली नसेल, तर त्याला ती गोष्ट व्यवस्थित समजून सांगा. व्यवस्थित ती गोष्ट समजल्यानंतरच पुढे जा. खूप पटपट घेऊ नका, खूप घाई करू नका, हळू जा. मुलाचा स्पीड बघा आणि त्या पद्धतीने पुढे जा. चला तर मग व्यवस्थित कृतीसंच वाचून घेऊयात आणि आपल्या पाल्यासोबत गणनपूर्व तयारी घेऊयात. आणि काही अडचण आली, पाल्याला समजत नसेल किंवा या व्यतिरिक्तही काही अडचणी असतील तर तुमच्या पाल्याच्या शिक्षकांशी नक्की बोला.